नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता आपण बघतो आहे आपुले जगणे आपली ओळख। या कवितेच्या माध्यमातून संदीप खरे यांनी खूप छान मूल्य संस्कार जीवन विषयक मार्गदर्शक या कवितेच्या माध्यमातून करून दिलेला आहे। आपुले जगणे आपली ओळख, आपलं जगणं हीच आपली ओळख असली पाहिजे। आपलं जगणं हे दुहेरी नको, समाजात वेगळं वैयक्तिक जीवनात वेगळं असं नको, तर आपलं प्रत्येक ठिकाणी आपलं जगणं एवढं निर्मळ आणि सतेज असलं पाहिजे की तीच आपली ओळख बनली पाहिजे। उपरे अर्धे जोडू नको, म्हणजेच काय, हा त्यातला पुढचा अर्थ आहे की उपरे म्हणजे परकेपणासारखं किंवा एखादं एका कापडाला दुसरं कापड जोडून त्याची सलगता संपवून त्यात तिथं जोड दिलेला आहे। म्हणजेच समाजात वेगळं वागणं, वैयक्तिक जीवनात वेगळं वागणं असा भेद नको, तर उपरे म्हणजे परकेपणासारखं किंवा भेदासारखं जीवन आपलं नकोय, तर आपलं जगणं वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्यामध्ये आपलं एकच जगणं असलं पाहिजे। दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊ नका पुनः। मित्रांनो, चाकू तोडण्याचं काम करतं, दिवा मार्ग दाखवण्याचं काम करतं। दिव्याचं प्रतीक अंधार कोणता आहे, तर चिंतांचा, समस्यांचा, अडचणींचा। तर समाजामध्ये जिथं जिथं असं दिसेल, चिंता असतील, समस्या असतील, अडचणी असतील, तर अशा ठिकाणी तू तिथं मार्गदर्शक म्हणून काम कर। कोणातला मैत्री असेल, शेजार असेल, जी प्रेमाची नाती असतील, या प्रेमाच्या नात्यांना कुठंही आपण चाकू बनण्याचं काम करू नको, दुसऱ्याची मैत्री तोडू नको। म्हणजेच काय, तर कोणाच्याही मैत्रीमध्ये मिठाचे खडे टाकून त्या मैत्रीला तोडण्याचा प्रयत्न करू नको, असा सुंदर मूल्य संस्कार हा दिलेला आहे। नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविना दवडू नको। आपल्या आयुष्याचं सुंदर जगण्याचा अर्थ हाच असला पाहिजे की वाचन लेखन सतत केलं पाहिजे। वाचन लेखन कशासाठी, तर वाचनानं नवनवीन कल्पना, नवनवीन विचार सुचतील, आणि जेव्हा त्याचं लेखन घडेल तेव्हा त्या लेखनातून मन बुद्धी ही एकाग्र राहून आपली एकाग्रता, एकचित्तता ही वाढत राहील। म्हणून इतर व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा वाचन आणि लेखन हे आपल्या हातून घडत गेलं पाहिजे। नित्य पर्वच्या व्यायामाविना झोप घ्यावयाला पडू नको। पर्वच्या म्हणजे क्रम, नित्य क्रम, पर्वच्या नित्य नियमानं घडणारे ज्या क्रिया असतील या पर्वच्या शब्दासाठी वापरले गेले। तर व्यायाम करायचा